नमस्ते मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये शहीद दिनाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या लर्न अँड जॉय चॅनलवरती नवीन असाल तर वर्षभरातील विविध महत्त्वाचे दिवस, सण, उत्सव यांची व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. 23 मार्च हा दिवस भारतात शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. 23 मार्च 1931 रोजी ब्रिटिश सरकारने स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना फाशीची शिक्षा दिली होती. या महान वीरांच्या स्मरणार्थ देशभरातील लोकांमध्ये राष्ट्रभावना व देशप्रेम वृद्धिंगत होण्यासाठी शहीद दिन साजरा केला जातो. लाला लजपतराय हे सायमन कमिशनला विरोध म्हणून आंदोलन करत होते. यावेळी इंग्रजांनी लाठी हल्ला केला व त्यातच लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि इतर क्रांतिकारकांनी लालाजींच्या हत्येचा बदला घेण्याचे ठरवले. 17 डिसेंबर 1928 रोजी त्यांनी सापळा रचून इंग्रज अधिकारी सॉन्डर्सला गोळ्या घालून ठार केले. ब्रिटिशांनी या कटातील प्रमुख सूत्रधार म्हणून भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना अटक केली. त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला. कोर्टाने तिघांनाही फाशीची शिक्षा सुनावली. फाशीच्या वेळी तिघांनी मेरा रंग दे बसंती चोला हे गीत गायले. इन्कलाब जिंदाबाद म्हणत ते हसत हसत देशासाठी फासावर चढले. आजच्या तरुणांनी नेहमी लक्षात ठेवायला हवे की जे स्वातंत्र्य ते उपभोगत आहेत त्यासाठी अनेकांनी हुतात्म्य पत्करले आहे. अशा या महान शहीद वीरांना त्रिवार सलाम. जय हिंद, वंदे मातरम. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.